सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे. सुप्रियाताई सुप्रियाताई येणार इकडं. मला वाटतं सुनेत्रा पवार. अजित दादांनी खूप काम केलेले आहेत. कोणी आले तरी काही फायदा नाही आम्हाला. सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. सध्या मी आलेली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या खडकवासला या मतदारसंघामध्ये. खडकवासल्यातल्या नागरिकांच्या सध्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांचं लोकमत कुणाला आहे हे जाणून घेण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. दादा, काय वाटतंय? आता निवडणुका आलेल्या आहे, खडकवासला तुमचा हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे. का सुप्रिया सुळे वाटतंय? त्यांचं काम आहे चांगलं आणि साहेबांमुळे त्यांचं पैसे येतील. बरं, पण काम चांगलं आहे अशी कुठली कामं आहे सुप्रिया सुळेंनी केली जी तुम्हाला जाणवत आहे? लोकसभेमध्ये चांगलं बोलतात. बरं, लोकांचे काही काम असेल ते करतात. हा दादा, काय वाटतंय, काय चित्र आहे आता निवडणुकीचा माहोल कसा दिसतोय? अत्यधिक आहे सुप्रिया सुळे. और कोण, सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. अच्छा, आणखी काही नागरिक आहेत, काही जनरल? खरं तर आज आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. माझ्यासोबत आणखीन एक आजोबा आहेत, त्यांना विचारायचा प्रयत्न करूया. बाबा, निवडणुका आलेल्या आहेत, तुमचं मतदान इथेच आहे का? गावीला. हा, गावी. गावी कुठलं गाव? बर, या दादांना आपण विचारूया. दादा, काय वातावरण आहे निवडणुकीचं? सुप्रिया ताई सुळेचं वातावरण. सुप्रिया सुळेच का? नाही, पूर्वी आणि स्थानिक लेवलला, ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे त्यांनी पहिल्यापासून. सुनेत्रा पवार नाही सांगता या. दादा, काय वाटतंय, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? सुप्रिया. कोण निवडून येईल? सुप्रिया सुळे. पण का असं वाटतंय सुप्रिया सुळे? काम पण आहेत. काय कामं केली आहेत सुप्रिया सुळे? एवढं नाही सांगू शकत. आहेत. सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? मी बेळगावचा आहे, तरी पण मला वाटतं सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार का? सुनेत्रा पवार. अजित दादांनी खूप काम केलेले आहेत. पण अजित दादांनी काम केली आहे ते सुनेत्रा पवारही करू शकतील? करू शकतील ना, कारण त्यांची त्यांना पूर्ण मार्गदर्शन राहील त्यांचं, त्याच्यामुळे करू शकतील. त्यांना पण संधी मिळाली पाहिजे. तुम्हाला काय वाटत? सुप्रिया सुळे. काका, काय वाटतंय? माझे इथे मतदान नाही. पण तरी पुण्यामध्ये हवा कुणाची आहे, काय वाटतंय? खडकवासला तुमचा भाग आहे, बारामती लोकसभा. काय सांगताय, माझ्या इथे मतदानच नाही ना मॅडम. पण काय, तुम्हाला चित्र तर दिसत असेल ना? इथे घडियाळ दिसते, घडियाळ घडियाळ जास्त दिसतोय. रिक्षावाले दादा माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी विचारूया. दादा, काय काय वाटतंय, वातावरण कोण असेल? तुम्ही का बोलायला इच्छुक नाहीये, काय प्रॉब्लेम आहे का? बरं, वातावरण कसं आहे पुण्यामध्ये निवडणुकांचं? चांगलं. काय दिसतंय एकंदरीत चित्र? कोणी आलं तरी काही फायदा नाही आम्हाला. काय वातावरण आहे खडकवासल्यामध्ये? वातावरण म्हणजे आपले काय म्हणता नाही, सुप्रिया ताईचं ना. सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, तुम्हाला काय वाटतं? सुप्रिया ताई. सुप्रिया ताई. सुप्रिया ताईच का? सुप्रिया ताई आता चांगले हे करतात नाही का, हिंदी बरे काम वगैरे वगैरे व्यवस्थित चालले त्यांचे, त्यामुळे तरी मला तरी वाटतं सुप्रिया ताई येऊ शकतात. बरं, तुला काय वाटतंय मित्र? काय सुप्रिया ताई? सुप्रिया ताई. सुप्रिया सुळेच का वाटतात? काय काम? कारण की प्रत्येक गावात जाऊन त्यांनी विकास केलेला आहे बऱ्यापैकी, नाही का? तसं म्हणता येईल त्यांना. बरं बरं, तुम्हाला काय वाटतं, काय वाटतं? सुप्रिया ताई येणार इकडं. सुप्रिया ताईचं काम पण चांगलं आहे या एरियामध्ये, आणि या दहरी गावाची सुप्रिया ताई ही गाव खूप दिवसापासून जुळलेली आहे. चांगला इकडे या ठिकाणी चांगला पण विकास केलेला आहे गावागावात त्यांनी हे केलेले. मला तरी असं वाटतं की सुप्रिया ताई येऊ शकतात. तुझं काय मित्रा, काय म्हणणं? सुप्रिया ताई सुळे. पण सुप्रिया सुळेंच्या विरोधात कोण उमेदवार आहे माहितीये का तुम्हाला? सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार. कोण आहे सुनेत्रा पवार? अजित दादा पवारांची बायको. पण त्या येतील निवडून असं अजिबात वाटत नाही तुम्हाला? अजिबात नाही, इकडे अजिबात नाही. काय वाटत? अजिबात नाही, त्यांना इकडे ओळखतच नाही एरियामध्ये. तर आता आता त्या राजकारणात उतरल्या आहेत, अजित पवारांच्या बाईक त्या पत्नी आहेत, त्या पण सगळीकडे फिरतात. त्यांच्या पत्नी तेवढंच लोकांना माहिती आहे, बाकी त्यांचं काहीच माहित नाही. सुप्रिया सुळे. का सुप्रिया सुळे? त्यांचे काम आहे त्या भागात आणि दोन तीन वेळा खासदार त्या भागात, त्यांचं काम आम्हाला आवडतं. सुप्रिया सुळे. सुनेत्रा पवार पण काही काम करू शकतील, त्या पुढे येऊ शकतील. आताच त्या राजकारणात उतरल्या, नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे असं वाटतं. त्यांचा अजून आम्हाला काही अनुभव नाही, त्याच्यामुळे आम्ही सुप्रिया ताई सुळे. बरं, आजी काय वाटतंय, कोण सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? कामं चांगली केलेली आहे भगिनींची पण, म्हणून त्याच्याविषयी असं वाटतं त्याच चांगलं आहे. काय वाटतं ताई, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. तुम्ही कुठे राहता? किरकिटवाडी. तुमचं मतदान इकडेच आहे का?
नाही तर नाही मिस्टरांचा आहे पण आमचा बरं. पण एकंदरीत वातावरण काय सध्या सुटे असं वाटतंय सगळीकडे.